नमस्कार मैत्रिणींनो, सुधा रेसिपीज ह्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मसाला खिचडी, खानदेशची मसाला खिचडी. तर मग बघूया काय काय त्याला साहित्य लागतं आहे ते. मैत्रिणींनो, आपल्याला खानदेशी मसाला खिचडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघा. हे दोन मोठे कांदे हे उभे काप केले आहेत, थोडा कढीपत्ता, थोडे हे अख्खे लसणाच्या कळ्या ह्या आपण तेलातच टाकणार आहोत फोडणीत, एक मोठा टोमॅटो, दोन मोठे बटाटे, थोडी कोथिंबीर, ही आपली आलं लसणाची पेस्ट, आणि हा आपला घरगुती खानदेशी गरम मसाला आहे. हे लाल तिखट, हळद आणि जिरे, आणि आपले तांदूळ, तूर डाळ आणि मसूर डाळ धुऊन रेडी ठेवले आहेत. तर मग आपण आता बनवायला सुरुवात करूयात. मग मैत्रिणींनो, सर्वप्रथम आपण कुकरमध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल घालून घेतलं आहे. त्यात आता आपण हे जे जिरं आहे ते टाकून घेऊया. जिरं तडतडले की मग त्यामध्ये आपण ह्या लसणाच्या कळ्या आधी टाकायच्या. लसणाच्या कळ्या थोड्या खरपूस सोनेरी रंगावर येईपर्यंत फ्राय करायचे, मगच आपण नंतर होऊन कांदे घालूया. बघा मैत्रिणींनो, हे बघा सोनेरी रंगावर आपण लसूण फ्राय केला आहे. त्यात आता आपण हे कांदे आणि कढीपत्ता टाकून घेऊ. कांदा आणि कढीपत्ता आता छान नरम होईपर्यंत, सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचं. हे बघा मैत्रिणींनो, आता आलं लसणाची पेस्ट टाकून आपण तेही छान परतवून घेतले आहे. तर आता त्यात आपण हे बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेऊयात आणि तोही थोडा 2 मिनटं परतवून घेऊ. जास्त शिजवायचा नाही आहे आपल्याला टोमॅटो, पण अगदी 1 ते 2 मिनटं. मैत्रिणींनो, आपला टोमॅटोही छान नरम झाला आहे, जास्तही नरम करायचा नाही. तर बघा आता हे बटाटे धुऊन कापलेले त्यात ॲड करायचे, आणि हे जरा मूठभर शेंगदाणे हे पण घालायचे त्यात, आणि छान परतून घ्यायचे 1/2 मिनिट. हां, मग मैत्रिणींनो आपला बटाटा आणि शेंगदाणा पण छान आता परतून झाला आहे. तर त्यात आता आपण हे सगळे मसाले टाकून देणार आणि छान परतवायचे ते मसाले. हे बघा अगदी 1/2 सेकंद मसाले जळता कामा नाही. हे असं छान परतून घ्यायचं. हे पहा, त्यानंतर आपण हे धुऊन ठेवलेले डाळ तांदूळ हे त्यात घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून परतवायचं. गॅस मी कमीच ठेवलेला आहे. खानदेशी खिचडीला जास्त फार काही साहित्य लागत नाही. खानदेशात एवढेच साहित्य टाकून ही खिचडी बनवली जाते. तुम्हालाही आवडेल, करून बघा तुम्ही. आता त्यात आपण एकीकडे पाणी गरम करत ठेवलेलं होतं, तर ते आता गरम पाणी आपण यात टाकूया. पाणी तुम्ही अंदाजाने टाका, तुमचा तांदूळ कसा आहे, जुना आहे, नवा आहे, कुणाला मोकळी खिचडी आवडते, कुणाला थोडं मऊ लपथपीत खिचडी आवडते, तुमच्या आवडीनुसार तेवढं पाणी टाका.
तांदूळ कोणता आहे तेही बघा। तर मग आता मैत्रिणींनो आपल्याला त्यात चवीनुसार मीठ टाकायचे आहे, हे बघा। आणि ही थोडी कोथिंबीर पण घालायची, त्याआधी आपण हे मिक्स करून घेऊया। आणि ही थोडी कोथिंबीर छान घालून घ्यायची त्याच्यात। आणि आता कुकरचं झाकण लावून घेऊन दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या। तर बघा मैत्रिणींनो आपल्या खिचडी भाताचं जे पाणी आहे ते आता छान पद्धतीने उकळतं आहे, त्याला छान उकळ आली आहे। तर आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊ आणि दोन शिट्ट्या काढून घेऊ। हे बघा मैत्रिणींनो कुकरचं झाकण आता व्यवस्थितपणे लावलं आहे, दोन शिट्ट्या काढून घेऊ आता। तर मग आता आपला कुकर झालेला आहे, आपण मोठ्या गॅसवर दोन शिट्ट्या काढून घेतल्या आहेत। तर आता कुकरही गार झाला आहे, आपण आपली आपली मसाला खिचडी बघूयात। हां छान झालं आहे आपला भात म्हणजेच खिचडी। तर आता आपण ते सर्व करून घेऊ। बहिणींनो कशी वाटली मग आजची खानदेशी मसाला खिचडी? करून बघा, खाऊन बघा, आवडल्यास मला तसे कमेंटद्वारे कळवा। तर मग लाईक, कमेंट, शेअर आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा।